अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ, आज मी आपल्याला येणार आपलं जे गुरुचरित्र पारायण आहे 20 डिसेंबर ते 27 डिसेंबर आपल्या जवळच्या मंदिरामध्ये, केंद्रामध्ये, मठामध्ये किंवा घरी गुरुचरित्र पारायण अवश्य करावे, ही सर्वांना नम्र विनंती आहे। आज आपण गुरुचरित्र पारायणामधील नियम आणि गुरुचरित्र पारायण आपण करताना आपलं तन मन धन आणि नियम काय आहे, गुरुचरित्र पारायण करताना नियम कशा प्रकारचे आहे आणि नियम काय पाळायचे, शास्त्र काय सांगतं, त्या शास्त्रानुसार आज मी पूर्ण माहिती सांगणार आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल। कोणतेही नियम आपण म्हणतो शास्त्रानुसार, गुरुचरित्र पारायण जेव्हा आपण करणार आहे, आपण म्हणतो ब्रह्मचार्याचं पालन करायचंय, ब्रह्मचार्याचं पालन असेल, मौन व्रत धारण करायचं आहे, काही काही जण चप्पल घालत नाही, चामड्याची वस्तू चालत नाही, जेवणाचा मध्ये प्रकार आहे, आणि ह्या गोष्टी का बरं आहे, शास्त्र काय सांगत। आपण दत्त महाराजांसाठी आपण स्वतःला त्रास करून घेतोय, बरोबर, कारण का बरं त्रास करायचा असतो, की दत्त महाराजांना आपण समर्पण भाव करतोय। कोणतीही गोष्ट गुरुचरित्र पारायण ही पोथी म्हणजे साक्षात दत्त महाराजांनी, ती जी सरस्वती गंगाधर आहे, त्यांनी जी पोथी साक्षात लिहिली आणि त्यातले जे अक्षर आहे ते त्यामध्ये एवढी ताकद आहे, एवढी पॉवर आहे, प्रत्येक अक्षरामध्ये पॉवर आहे। म्हणून गुरुचरित्र जेव्हा गुरुचरित्र माणूस एकदा वाचतो, गुरुचरित्र वाचन करताना आपण नुसते बोट नाही फिरवायचे, आपल्याला त्रास व्हायला पाहिजे। त्रास म्हणजे काय, प्रत्येक शब्द इच आणि इच वर्ड म्हणजे काय, प्रत्येक शब्द आपण वाचला पाहिजे, गुरुचरित्र वाचताना मोठ्याने वाचलं पाहिजे। गुरुचरित्र जेव्हा आपण वाचणार तेव्हा आपल्याला नॉर्मली 2-2.5 तास लागतात, आणि जर तुम्ही फास्ट वाचलं, समजा कोणी माईकवर वाचतंय, तुम्ही नुसते बोट फिरवताय, नुसतं तुमचं गुरुचरित्र वाचताना तुमचं लक्ष इकडं असतं, लक्ष तिकडं असतं, मन विचलित होतं, कोणती ओळ चालू ते समजत नाही, तसं करायचं नाही। माईकवर चालू असेल, कुठेही चालू असेल, तुम्ही तुमचं गुरुचरित्र वाचायला पाहिजे, प्रत्येक शब्द हा उच्चार केला पाहिजे। मग त्याने काय होईल, गुरुचरित्र वाचताना आपल्याला वाचताना त्रास होईल, आपल्याला थोडे कष्ट पडते, कारण की कष्ट शिवाय पर्याय नाहीये, राईस प्लेट कार्यक्रम नाहीये। तुम्ही म्हणणार आम्हाला आयतं सगळं पाहिजे, नाही आयतं नाही, गुरुचरित्र हे वाचून संपवायचं नाही आपल्याला, त्याच्यातून आपल्याला काही बोध घ्यायचे आहे, त्याच्यातून दत्त महाराज समजून घ्यायचे आहे, नरसिंह सरस्वती स्वामी महाराज समजून घ्यायचे आहे, श्रीपाद श्रीवल्लभ महाराज समजून घ्यायचे आहे, गुरु भक्ती समजून घ्यायची आहे, गुरु कसे करायचे, गुरु काबर करायचे, गुरूंची सेवा कशी करायची, आणि स्तुती, संकट, निंदा याच्यापासून आपण कसं तारायचं आहे। आपण जेव्हा गुरुचरित्र पारायण करतो तेव्हा महाराजांना समर्पण भाव ठेवतो, महाराजांना म्हणतो महाराज तुम्ही, आम्ही तुम्हाला तन मन धन आणि समर्पण करतो। तन मन धन म्हणजे काय, म्हणजे सगळ्यात पहिले आपण ब्रह्मचार्याचं पालन करतो, हे झालं, परत भूमिशयन म्हणजे आपण गादीवर झोपत नाही, आपलं आयुष्य आराम जे असतं गादीवर झोपणं मस्त, हे जे डेली रुटीन असतं ते आपण थोडं अवॉइड करतो, 7 दिवसासाठी गादीवर झोपत नाही, खाली झोपतो, काबर झोपायचं खाली झोपून, कारण की आपल्याला इन फ्युचर होणारे त्रास असतात, आपले कर्म असतात, इन फ्युचर होणारे जे त्रास असतात ते आपण 7 दिवसामध्ये महाराज आपल्याकडून त्रास करून घेता, म्हणजे त्रासातून मुक्ती देतात, आणि हे आपण स्वतःच्या मर्जीने करतो, पा स्वतःच्या मर्जीने 7 दिवसामध्ये भूमिशयन, कारण की हे असे नियम आहे गुरुचरित्रामध्ये, असे जे नियम आहे ते खूप परफेक्ट आहे, कारण की 7 दिवसामध्ये आपल्यामध्ये काम, क्रोध, मद, मत्सर, दुसऱ्याबद्दल वाईट भावना हे यायला नाही पाहिजे। 7 दिवसामध्ये फक्त दत्त महाराज, एके दत्त महाराज, दुसरं नाही यायला पाहिजे आपल्यामध्ये।
म्हणून गुरुक्षेत्र वाचताना आपण भूमिशयन करतो, आपलं आपल्याला जे गादीवर झोपायचं असतं ते करत नाही, सकाळी लवकर उठून गुरुक्षेत्र वाचतो, दिवसभर मौन धारण करायचं असतो. मौन धारण केल्या काय होईल, आपल्या बोलण्यातून वाणीतून दूषित वाणी बाहेर येणार नाही आणि लोकांना वाईट बोललं जाणार नाही. कारण की तुम्ही दिवसभर मोठ्याने गुरुक्षेत्र वाचलेलं असता, मोठ्याने गुरुक्षेत्र वाचल्याने काय होतं, आपली एनर्जी वेस्ट म्हणण्यापेक्षा एनर्जी आपली खूप जाते. बरोबर, आपण बोलतो प्रत्येक शब्द श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, हा प्रत्येक वर्ड आपण बोलतो त्या आपल्या जिभेला एक प्रकारची धार येत असते, धार ताकद येत असते. तुम्ही एकदा करून पहा, मग ते केल्यानंतर समजा तुम्ही दिवसभरामध्ये सकाळी समजा 2 घंटे तुम्ही नुसतं पोथी पूर्ण वाचली, दिवसभरात तुम्हाला स्वतःहून बोलावंच वाटणार नाही आणि बोलू पण नका. मौन धारण करायचं 7 दिवस, काहीच नाही, कोणी तुम्हाला वाईट बोलो, कोणी चांगला बोलो, कोणी शिव्या देव, कोणी काही करो, लक्ष द्यायचं नाही, इग्नोर. 7 दिवस फक्त दत्त महाराज श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री स्वामी समर्थ हा जप आपण अखंड ठेवायचा. मनाने म्हणजे काय, मन तन मन धन. मनाने म्हणजे काय, आपण मन एकाग्र करतो महाराजांना, दुसऱ्याबद्दल वाईट बोलायचं नाही, दुसऱ्याबद्दल हे करायचं नाही, आणि आपण ब्रह्मचर्याचं पालन करणार नाही. ब्रह्मचर्याचं पालन म्हणजे काय, फक्त शारीरिक संबंध न ठेवणे म्हणजे ब्रह्मचर्य आहे का, तसं नाही. आपले डोळे, आपले कान, आपली वाचा, वाईट बोलायचं नाही, वाईट ऐकायचं नाही, पर स्त्री माते समान, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण जे डेली रुटीन करत असतो, डेली आपण कंटिन्यू जे करत असतो, ते आपल्याला त्या गोष्टीतून थोडं सोडायचं आहे. आपल्या स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा जो त्रासातून आपल्याला दत्त महाराजांची सेवा करायची आहे. तुमचं खूप पुण्य असेल तेव्हाच तुम्ही गुरुक्षेत्र पारायण करणार, अन्यथा गुरुक्षेत्र पारायण कोणीही करू शकत नाही करू शकत. पूर्व पुण्य होते गाठी म्हणून घडल्या स्वामी राज भेटी. महाराजांची भेट, दत्त महाराजांची भेट सोपी नाही. आणि आपण हे नियम का बरं लावले माहितीये, का बरं शास्त्रानुसार नियम लावले, नाही तर नियमच नसते लावले. रोज उठून कोणी कधी वाचलं असतं जीन्सच्या पॅन्टवर, याच्यावर, त्याच्यावर? नाही. महिला सेवकरीने साडी असेल, कुंकू असेल, बांगड्या असेल, हातामध्ये सगळा हिंदू संस्कृतीनुसार पेहराव, आणि पुरुषांचं सवळा असेल, कद असेल, धोतर असेल, ते बनेलवर गुरुक्षेत्र वाचायचं नाही. बनेल अंडरपॅन्ट वर गुरुक्षेत्र वाचायचं नाही. खूप जण करतात जीन्स पॅन्ट वर ट्री शर्ट वर गुरुक्षेत्र वाचू नका, अन्यथा वाचूच नका, कारण की त्या शब्दामध्ये खूप ताकद आहे. दत्त महाराज करून घ्यावा लागत असेल तर त्यांच्याप्रमाणे आपल्याला चालावं लागेल. आता कोणत्याही शाळेमध्ये गेले तुम्ही, त्यांचा ड्रेस कोड असतो, त्यांचे सगळे नियम असतात. कोणत्याही मंदिरात गेले, त्यांचे नियम असतात, त्यांचा ड्रेस कोड असतो, त्याप्रमाणे आपल्याला करावं लागत असत. आणि समर्पण भाव, समर्पण भाव म्हणजे काय हो, समर्पण भाव म्हणजे काय की दत्त महाराजांना आपण आपलं काम, क्रोध, मद, मत्सर, ईर्ष्या हे 7 दिवस दत्त महाराजांच्या चरणावर ठेवतो. 7 दिवस आपण न्यूट्रल राहायचं, आहे त्या परिस्थितीत जगायचं, आहे त्या परिस्थितीत आपण जगायला पाहिजे. 7 दिवसामध्ये हेच पाहिजे तेच पाहिजे ह्या गोष्टी करायच्या नाही. 7 दिवसामध्ये असं म्हणू नका मी गुरुचित्र पालन करते, मम्मी खूप मोठी मोठी आहे, मग फोटो काढा, हे काढा, ते काढा, ह्या गोष्टी करू नका. आम्ही आहोत स्वामी भक्त मिरू नये लोकात, याप्रमाणे आपण आपली सेवा शांतपणे मन लावून सेवा करायची. हा मार्गशीर्ष महिना आहे, दत्त महाराजांचा महिना आहे, देवींचा महिना आहे, लक्ष्मीपूजन करत असता. मग ह्या पूर्ण महिन्यामध्ये आपण समर्पण भाव ठेवून आणि आपल्या इच्छेने शेवटच्या दिवशी आपल्या इच्छेने काही दान असेल, सिद्धा दक्षिणा जे ब्राह्मणाला दान द्यायचं आणि आपलं जी पोथी आहे ती वाचन पूर्ण करायचं. म्हणजे पूर्ण तन मन धन, धन सगळ्यात शेवटी आहे. तन मन धन आपण जर दिलं, आपल्या शरीराला त्रास देऊन आपण आपलं जे आयुष्य आरामात आपण जे जगत असतो, समजा गादीवर झोपणं म्हणा, याच्यावर झोपणं म्हणा, त्याच्यावर झोपणं म्हणा, ते सोडून आपण भूमिशयन करतो, आपण आपल्याला त्रास करतो, म्हणजे याच्याने काय होतं, हे 7 दिवसाचं केलेलं पुण्य
आपल्याला जेव्हा संकट येतं तेव्हा ते पुण्य आपल्या कामी येत असतं. आपण 7 दिवस कष्ट करतो ना, खूप जण म्हणतात दादा आम्ही 7 दिवस खूप कष्ट केले, समजा सगळे नियम फॉलो केले. खूप जण नियम खूप फॉलो करता आणि जे नियम फॉलो करता त्यांनाच दत्त महाराज दर्शन देता. दत्त महाराज शासन म्हणजे त्यांना एवढे दत्त महाराज कळणं एवढे अवघड आहे आणि तेवढे सोपे पण. त्यांना प्रत्येक गोष्ट नियमाप्रमाणे आवडते. महाराजांना पण नियमाप्रमाणे आवडते. श्री स्वामी समर्थ महाराजांना तुम्ही जर सिग्नलवर जर नियम पाळत नसेल आणि इकडे तुम्ही किती आरत्या केल्या केंद्रामध्ये मठामध्ये किती आरत्या केल्या काही कामच नाही. जो नियम पाळतो जो महाराजांचं व्यवस्थित करतो तेच महाराजांना आवडतं. म्हणून ह्या गोष्टीमध्ये आपण सगळ्यांनी लक्ष द्या. नियम आहे ते नियम पाळूनच आपण जर सेवा केली तर आपण दत्त महाराजांच्या जवळ जाऊ. आणि 7 दिवस असे निघून जातात. 7 दिवसामध्ये आपल्याला एक वेगळीच एनर्जी भेटत असते. 7 दिवसामध्ये मौन व्रत पाळायचा प्रयत्न करा आणि कराच. म्हणजे आपण किती व्यर्थ बोलतो हे आपल्याला समजून जाईल. 1-2 दिवसातच समजेल तुम्हाला. नवीन जड जाईल, होऊन जाईल. घरामध्ये वादविवाद भांडणं असले तरी पण तुम्ही स्वतःहून काही बोलू नका. 7 दिवसामध्ये शांत राहायचं, मन स्तब्ध, आपली पोथी जाणे आणि आपण जाणे, बस. दुसरं काहीच विचार मनामध्ये आणायचे नाही. एवढी जर आपण पथ्य पाळले, एवढी जर सेवा केली तर ह्या शास्त्रानुसार अंगे जे शास्त्र होतं गुरुक्षेत्रामध्ये जे वर्णन आहे त्याप्रमाणे जर आपण नियम पाळले तर आपल्याला ज्या इच्छा आहे त्या पूर्ण प्राप्त होत असतात. खूप जणांना गुरुक्षेत्र वाचले की लग्न झाले, गुरुक्षेत्र वाचले की जॉब भेटला, गुरुक्षेत्र वाचले की संतर प्राप्ती आली, गुरुक्षेत्र वाचल्याने सगळं प्राप्त झालं. म्हणून सर्वांना कळकळीची विनंती, हात जोडून कळकळीची विनंती आहे, सर्वांनी गुरुक्षेत्र पारायण अवश्य करावे. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.